राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंपाठोपाठ शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय, तर अजित पवार आमचेच नेते असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. विद्याताई, आज सकाळी बारामतीमध्ये शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली आणि यात ते म्हणतायत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. नाही, मला वाटतं याचा खुलासा स्वतः पवार साहेबांनीच केलेला आहे, त्याच्यावर वेगळं मी काही बोलण्याची गरज नाही. काल पुणे येथे सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा याचा खुलासा केलेला आहे. आणि हे निश्चितच आहे की दोन्ही पक्षांनी जरी वेगळी भूमिका घेतली असली तरी काही नेत्यांची भूमिका वेगळी असल्यामुळे ते वेगळे झालेले आहेत. आणि जी शरद पवार साहेबांची मुख्य राष्ट्रवादी आहे त्याच्यामध्ये त्याला फूट मांडता येणार नाही असं त्याच्यातनं अर्थ निघतोय. आणि याच्यामध्ये वेगवेगळे विचार किंवा वेगवेगळी भूमिका जर असेल तर तो गट किंवा ते नेते त्याप्रमाणे त्यांचं वागणं आहे हे आपल्याला दिसतं. आणि ही भूमिका शरद पवार साहेबांनी स्वतः स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे तुम्ही ते दाखवलेलंच आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये पवार साहेब काय बोलले आणि त्याच्यातनं त्याचा खुलासा होतोय काय ते. पण एकीकडे म्हटलं जात आहे की राष्ट्रवादीत फूट नाही, पण अर्धा गट हा सत्तेत आहे आणि अर्धा गट हा विरोधात आहे, मग याच्यावरून काय निष्पन्न होत आहे? हे बघा, विचार वेगवेगळे असले किंवा अजितदादा आणि गटाला असं वाटलं की आपण ह्या सोबत यांच्या सोबत जाऊया किंवा आपण सत्तेत सहभागी होऊया, परंतु पवार साहेबांच्या ग्रुपला हे बिलकुल मान्य नाहीये की भाजपच्या सोबत आपण जाणं. आणि म्हणून त्यांच्या पवार साहेबांची भूमिका ठाम आहे, परंतु अजितदादांच्या ग्रुपने जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर ते जर ठाम असतील तर निश्चितच पण पक्षामध्ये आपसात मतभेद नाहीयेत. आणि निश्चितच मला असं वाटतं काही काळानंतर याचा खुलासा अधिक स्पष्टपणे आपल्याला होऊ शकतो. नक्कीच, धन्यवाद विद्याताई दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.